मिंगल करू नका म्हटल्यावर दुकान फोडलंय. वीरतपस्वी शाळेसमोर थांबलेल्या चौघांना प्रशांत पवार यांनी ही मुलीची शाळा टिंगल टवाळी करू नका असं म्हणल्याचा राग मनात धरून त्याचं चक्क दुकान फोडलंय. या प्रकरणी विश्वास सावंत, सोनू मुनगुंटी, सचिन हावले, रवी मोरे, सर्व राहणार अवंतीनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. प्रशांत पवार वयवर्ष 29 राहणार भवानीपेठ मड्डी वस्ती यांनी जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वीरतपस्वी शाळेजवळ चौघे थांबले असता प्रशांत पवार यांच्या ओळखीचे ते होते, त्यामुळे पवारने त्यांना टिंगल टवाळी करू नका असं सांगितलं. त्यांचा राग आल्यानं सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या दुकानातील साहित्याचं 15,000 नुकसान करून ते चौघे पळून गेले. त्यानंतर 18 मार्च रोजी 2 वाजता या चौघांनी पवार यांच्या मोबाईलवर फोन करून आता तुझं दुकान फोडलं, परत तुला फोडतो अशी धमकी दिली आहे. फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोग शेट्टी हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.